आपल्याला त्याच्यात तो प्रश्न किती गंभीर होता आणि त्याच्यामुळे इकडच्या कोळी बांधवांना किती त्रास होत होता या सगळ्याची जाणीव तेव्हा तिने मला करून दिली होती। मला प्रश्न असा पडतो की आज जो हा काय सत्कार कार्यक्रम आज जो आयोजित केलाय जे काय प्रेम हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळ्या जणांनी उपस्थित राहून आमच्या सरकारकडे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे आपण जे प्रेम आणि विश्वास दाखवताय हा गेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या स्थानिक आमदार मुलांना घेता आला असता। शेवटी हे सगळं प्रेम मिळवण्यासाठी नशीब लागतं, कर्तृत्व लागतं, आपल्या स्वतःच्या मतदारसंघातल्या नागरिकांसाठी अगर आपल्याला प्रश्न सोडवण्याची आपल्यामध्ये ताकद नाही, प्रश्न सोडवण्याची आपल्यामध्ये हिंमत नाही तर ती आमदारकी का फक्त नुसतं मिरवायला ठेवली आहे का? हा प्रश्न मला इकडच्या त्या स्थानिक आमदाराला विचारायचा आहे। मला आठवतं तेव्हा आमच्या काही कोळी बांधवांनी मला सांगितलं की तेव्हा गेल्या सरकारमध्ये ते पूर्ण सरकार तसं फेसबुक आणि आपल्या ऑनलाईनच चालायचं, तेव्हा ह्या इकडच्या ह्या प्रश्नासाठी एकदा ऑनलाईन बैठक आयोजित केली होती आणि त्या ऑनलाईन बैठकीमध्ये अस्लम शेख जे तेव्हाचे पालकमंत्री होते मग इकडचे स्थानिक आमदार जे मंत्री पण होते तेही त्या ऑनलाईन बैठकीत होते, काही मच्छीमार संघटनेचे लोक त्या ह्याच्यामध्ये होते, काही अधिकारी होते आणि सगळ्या जणांनी आपले एक 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 प्रश्न मांडत असताना दोन्ही मंत्र्यांनी आपले मत मांडलं, अधिकाऱ्यांनी मत मांडलं आणि जेव्हा मच्छीमार बांधवांना बोलण्याची संधी मिळाली तर लगेच ती व्हिडिओ कॉन्फरन्स बंद करण्यात आली आणि ती मीटिंगच संपून टाकली। म्हणजे इकडच्या कोळी बांधवांचं मत ऐकूनच घ्यायचं नाही, समजूनच घ्यायचं नाही, फक्त स्वतःचा मनमानी कारभार करायचा हा एक कलमी कार्यक्रम इकडचा तो आमदार करतोय। आणि हल्ली तर काय मोठ्या मोठ्या बाता चालू आहे, तो फार राज्यस्तरीय मेळमेळ करण्याचं काम चालू आहे। आमच्या मुख्यमंत्री साहेबांना सांगतायत की आमच्या वरळीत येऊन लढा, मी तुमच्या ठाण्यात येऊन लढतो। अरे बाबा तू तुझा आवाज तरी नीट कर आणि मग आमच्याशी बोलायची हिंमत कर, आवाज कुठून निघतो याचा ठाण पत्ता नाही आणि बोलतोय काय मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतोय, अजूनपर्यंत गळ्याची कंटा फुटलेली नाहीये आणि जोरजोरात बोलण्याची हिंमत दाखवतोय। जाऊन दे ते विधानसभामध्ये 24 पर्यंत, तुला 24 नंतर तुला आम्ही आमदार ठेवत नाही, तू त्याच्या गोष्टीची चिंता करू नकोस। तुला नंतर माझ्या कोकणामध्ये कुठली तरी ग्रामपंचायत लढवायला जाईन तेवढी तरी झिंकती येतात का बघ, आणि आता घरी जा, कशाला पाहिजे तू आम्हाला? कोणाला चॅलेंज देतोस, कोणाला आव्हान देतोस? फिरतोय कुठे, नाशिक जातो, मराठवाड्यात जातो, तुझ्या वरळीमध्ये येऊन बघ लोक कशा शिव्या घालतायत, हे बघ जरा येऊन। मी तर बोलतो स्थानिक जनतेचं सोडा, इकडच्या त्याच्या त्या उरलेल्या शिवसेनेच्या जरा एक तरी शाखा प्रमुखचं नाव विचारा त्याला, तुला माहिती आहे तुझ्या इकडच्या शाखा प्रमुखाचं नाव सांग, 10 कुठल्या पदाधिकाऱ्यांचं नाव सांग, मी काही हरेन। स्वतःच्या मतदारसंघाचा थान पत्ता नाही, स्वतःच्या पदाधिकाऱ्यांचा थान पत्ता नाही आणि काय मोठ्या मोठ्या बाता चालू आहेत भाव, काय मोठ्या मोठ्या। मी आपल्या मीडियाच्याही मित्रांना सांगेन कुठल्या बातम्या कशा चालवायच्या हे जरा मीडियाच्या मित्रांना कळलं पाहिजे। डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांना कोणतरी हा कवळा कुठून तरी येऊन आव्हान देतो आणि तुम्ही हेडलाईन लावतात, त्याला विचारलं पाहिजे अरे बाबा तुझं वय किती, तुझ्या मिशा तरी फुटल्या आहेत का, तुझा काय ठाण पत्ता तरी आहे का आणि किती मोठ्या मोठ्या नेत्यांबद्दल बोलतो रे बाबा तू। म्हणून या निमित्ताने एवढंच सांगेन की ह्या सगळे हे जे प्रश्न सोडवण्याची धमक, तुम्हाला सगळ्या जणांचा विकास करण्याची ताकद ही फक्त या बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्येच आहे, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। तुमचे कुठलंही अडीअडचण असेल, तुमचाही कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि बाळासाहेबांच्याच शिवसेनेचे कार्यकर्ते येतील, बाकी कोणीही येणार नाही। तुम्ही साधे मला प्रश्न सांगा, प्रश्नाचे उत्तर द्या। तुमच्या स्थानिक आमदाराचा इथे आमदार संपर्क कार्यालय तरी आहे का सांगा मला। तुम्हाला आमदाराला शोधायचं असेल, तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर अगर सही
कुठले त्यांच्याकडून परवानगी घ्यायची, निवेदन द्यायचं असेल तर आमदाराला शोधायचं कुठे, समुद्रात जायचं, त्याच्या डिनो मोरियाच्या घरी जायचं, कारण की संध्याकाळी 7:30 नंतर तिथंच पडला असतो, कुठे जात नाही तो, रस्त लांब जात नाही हो। म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही जनता म्हणून तुम्ही सगळ्या जणांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आज या सभेच्या निमित्ताने तुम्ही तुमचे प्रश्न सोडवणारे कोण आहेत। आज तुम्ही विचार करा, फक्त 6 महिने झाले आमचं सरकार येऊन, या पहिल्या 6 महिन्यामध्ये तुमचा एवढा महत्वाचा प्रश्न आम्ही तुम्हाला सोडून तुमच्या इथे सत्कार करण्यासाठी इथे आलेलो आहे। नुसतं बोलत राहिलो नाही, हवेत गोळीबार करत राहिलो नाही, तुम्हाला जे काही शब्द दिला तो पूर्ण करून आज तुमच्याकडे सत्कार करण्यासाठी इथे आलो आहे। तुम्ही पुढच्या 2024 मध्ये आम्ही दिलेल्या उमेदवाराला फक्त मतदान करा। मी तुम्हाला विश्वास देतो, तुमच्या वर्ली विधानसभेचा एकही प्रश्न आम्ही प्रलंबित ठेवणार नाही, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। तुम्ही पण ठणकावून सांगितलं पाहिजे, आम्हाला आमचा हक्काचा आमदार पाहिजे। आमदार जो दिसणारा आहे, बोलणारा आहे, किमान पुरुषासारखा तरी बोलणारा आमदार पाहिजे, एवढं तरी तुम्ही हक्काने सांगितलं पाहिजे, एवढं तरी सांगितलं। म्हणून आता 5 मिनिटं दिले, कुठेतरी गाड्या बिड्या लागल्या, भोंगे आवाज ऐकले, याच्यापेक्षा मी आत्ताच संपवतो। पुढची चिरफाड पुढच्या एपिसोडमध्ये करू, आपलं कामच ते आहे, आपलं काम आहे, आपलं दुसरं काम काय, कुठेतरी म्याव म्याव आवाज करायचा किंवा पेंग्विनच्या नावाने त्याला हैराण करायचं, आपलं नाव कामच ते आहे। तुम्हाला आठ उगाच मला त्या पावसकरांनी इथे बोलवलं का, कधीपासून खुण होत आहेत, अरे नितेन बोल रे बोल रे बोल रे, मला माहित आहे का त्याला खुण होत होते, त्याला ऐकायचं होतं हे सगळ्या गोष्टी। म्हणून आपल्या या निमित्ताने सांगेन, आज ही भव्य सभा आयोजित केली आहे, या सभेच्या निमित्ताने ही 24 ट्रेलर समजूनच तुम्ही या सभेकडे बघा आणि पूर्ण पिक्चर 24 दाखवून टाका, एवढीच या निमित्ताने आपल्याला आपल्याकडून मागणी करतो। आणि परत एकदा सगळ्यात मच्छीमार बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुमच्या मनातला प्रश्न हे आमच्या सरकारने, म्हणजे आमचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे फडणवीस साहेबांनी जो सोडवला, तुम्ही जेव्हा जेव्हा आमचं सरकार हात मारेल तुम्ही खंबीर पद्धतीने त्यांच्या मागे उभे राहाल, एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। इथेच थांबतो, जय हिंद जय महाराष्ट्र।